गेवराई तालुक्यातील तांदळा या ठिकाणच्या गुरांच्या चारा छावणीला अगदी शरद पवारांसह अनेक क्षेत्रातील विविध दिग्गज मान्यवरांनी भेटी दिलेल्या गुरांच्या चारा छावणीला अचानकपणे भेट देऊन पाहणी व शेतकऱ्यांशी संवाद साधला. यानंतरचं संपूर्ण चित्र आपल्या समोर आहे. मराठा वादळ न्यूज मीडिया ब्युरो रिपोर्ट. नमस्कार, मी अशोक कालकुटे, आपल्या सर्वांचं मराठा वादळ मीडियामध्ये स्वागत करतो. आज आपण माऊली बहुउद्देशीय सेवाभावी संस्था असलेल्या नारायणवाडी संचलित असलेल्या मौजे तांदळा या ठिकाणच्या गुरांच्या चारा छावणीला अचानकपणे भेट दिलेली आहे. आपल्यासोबत या ठिकाणी काही शेतकरी आहेत. आपण जाणून घेणार आहोत, जो जी आर होता सुधारित जी आर, त्यानुसार येथील शेतकऱ्यांना पूर्ण सोयी सुविधा पुरवल्या जात आहेत का? काय सांगाल मामा, एका गुरासाठी एका दिवसाला किती चारा दिला जातो? एका गुरासाठी एका दिवसाला 18 किलो चारा दिला जातो. पेंड किती दिला जाते? पेंड 3 किलो. या ठिकाणी चारा पशुखाद्य आहे, मात्र या ठिकाणी लाईटची वगैरे सर्व व्यवस्था आहे का? आहे. लसीकरण केलेलं आहे गुरांना? हो. या ठिकाणी किती किलो चारा दिला जातो दररोजचा एका गुराला? 18 किलो. रेग्युलर चारा मिळतो. पाण्याची कशी आहे? पाण्याची सुविधा जागेवर आहे. बॅलर मांडले, बॅलर मध्ये पाणी सोडलं, स्वच्छ पाणी भेटतो. स्वच्छ पाणी. धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. या ठिकाणी तांदळा या ठिकाणच्या गुरांच्या चारा छावणीला आपण सरप्राईज व्हिजिट दिली होती. या दरम्यान आपण शेतकऱ्यांशी देखील संवाद साधलेला आहे. या ठिकाणी जो सुधारित जी आर होता त्यानुसार या ठिकाणी 18 किलो चारा, पशुखाद्य, सर्व सोयी सुविधा पुरवल्या जात आहेत. मराठा वादळ न्यूज मीडिया ब्युरो रिपोर्ट. या ठिकाणी आपल्यासोबत आता संचालक आहेत छावणीचे. आपण जाणून घेणार आहोत या पूर्ण छावणीमध्ये कशा पद्धतीने सध्या दुष्काळी परिस्थितीमध्ये चारा आणि पाणी कशा पद्धतीने उपलब्ध करून सर्व सोयी सुविधा पुरवतात. काय सांगाल, चारा कसा उपलब्ध करून पूर्ण छावणीमध्ये पुरवला जातो? जालना जिल्ह्यामधून चारा येतो आहे. चाराची तर नाही सध्या अडचण, सगळ्यात मोठी पाण्याची अडचण आहे, ती पण आम्ही दूर करतो आहे. टँकरद्वारे सगळ्यांना पोच पाणी देतो आहे. 1-2-3 किलोमीटरच्या अंतरावरून पाणी आणतो आहे. पाण्याची पण अडचण तशी बसून देत नाही आम्ही. चाऱ्याची थोडीफार अडचण आली तर ती पण चारा भेटतो आहे. आज रोजी तर अडचण नाही. बिलाचे जे प्रश्न होते ते सध्या सुटलेले आहेत? सुटलेलं आहे, पण आता सगळ्यात मोठी आवश्यकता आहे बिलांची. कारण की सगळ्यात गेवराई तालुक्यामध्ये सगळ्यात मोठी छावणी आमची आहे आणि इथं जवळजवळ 2000 जनावरांच्या आसपास असल्यामुळे आम्हाला थोडी अडचण येते. कारण की रोजचं चारा पाणी मेंटेन करायला.